हृदय हेलवणाऱ्या घटना नगरसारख्या पुरोगामी जिल्ह्यात घडत असल्यानं त्यावर सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय. ऐन दिवाळीच्या तोंडावर बाजरी काढण्याकरता आपल्या शेतात मुक्कामी गेलेल्या संजय जाधव, पत्नी जयश्री आणि मुलगा सुनील यांचा अज्ञात व्यक्तींनी खून केला. शरीराचे तुकडे करून काही भाग विहिरीत तर काही बोरमध्ये टाकून त्यांनी तिथून धूम ठोकली. या अमानुष कृत्याबद्दल अजूनही आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. पाथर्डीच्या जवखेडेत दलित कुटुंबियांवर झालेल्या अन्यायावर शासनानं सहानुभूतीपूर्वक विचार केला, परंतु अद्यापही गुन्हेगारांना अटक करण्यात पोलीस अपयशी ठरलेत. या घटनेची CBI चौकशी व्हावी, तसेच हत्याकांडातील आरोपींना जाणीवपूर्वक वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप दलित नेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी केला. या घटनेच्या तपासासाठी 6 पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. नाशिक विभागीय आयुक्त एकनाथ डवले, उपविभागीय अधिकारी वामन कदम, ज्योती कावरे, मुंबईचे ज्येष्ठ कार्यकर्ते दीपक निकाळजे यांनी मृतांच्या कुटुंबियांना भेट देऊन सांत्वन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू राजरत्न आंबेडकर, राजदीप कवाडे, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनीही मृतांच्या कुटुंबियांना भेट दिली. तर मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत पाचपुते यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून पक्षातर्फे जाहीर केली. नगर जिल्ह्यातील दलित हे असुरक्षित आहेत, दलितांचं जीवन मातीमोल बनल्यानं पीडित जिल्हा म्हणून घोषित करावा आणि जिल्ह्यात सर्व प्रकारचे प्रतिबंध लावण्यात यावेत, असं प्रतिपादन प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी केलं. पाथर्डीत ही चौथी घटना असून महाराष्ट्रात अशा कितीतरी घटना घडतायत. घटनांना आळा बसावा, नाहीतर महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा डॉक्टर राजेंद्र गवई यांनी दिला. नगर जिल्ह्यामध्ये दलित कुटुंबावरती चौथ्यांदा अशी ही घटना घडत आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा वारंवार अशा घटना घडत आहेत. याच्यावरती योग्य काळजी घेतली पाहिजे, योग्य उपाय झाले पाहिजेत, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्ष आंदोलन छेडेल. त्यांवरती जे काही वारंवार होत चाललेले अत्याचार जे वाढत चाललेले आहेत, त्याच्यावरती ठोस काहीतरी उपाययोजना व्हावा यासाठी सध्या राष्ट्रपती शासन आहे, राज्यपालांकडे आम्ही निवेदन करू आणि नवीन सरकार आल्यानंतर त्यांच्यावरती आम्हाला प्रेशर माउंट करावंच लागेल की या घटना थांबवण्यासाठी काही ना काहीतरी ठोस उपाय योजना करण्यात यावे. यापूर्वी सुद्धा जेव्हा पूर्वीचे गृहमंत्री होते RR पाटील, त्यांना सुद्धा आम्ही बरेचदा बोललो. आता नवीन जे काही गृहमंत्री होईल त्यांच्यासाठी आम्ही पाठपुरावा करू आणि ठोस उपाययोजनासाठी आग्रह करू. तसेच राज्यपालांकडे या घटनेच्या सविस्तर चौकशीची मागणी केली असून राज्य सरकारवर दबाव टाकून राज्यात दलितांवर होणाऱ्या अन्यायाला आळा बसवू, असं मत डॉक्टर राजेंद्र गवई यांनी व्यक्त केलं. जे नाही ते आरोपी वेळच्या वेळेला पकडले जातात, मग या आरोपींना पकडण्याला वेळ का लागतोय? आरोपींचा शोध लागणार नसेल तर आम्हीही आत्महत्या करतो, असं म्हणत माझ्या मुलाची जशी हत्या केली तशीच आरोपींची करावी अशी अपेक्षा संजय जाधव यांच्या आई साखरबाई जाधव आणि वडील जगन्नाथ जाधव यांनी व्यक्त केली आहे. सरकार आहेत ना, सारं तयार करते, सारे जी दल्ले नाही ती दल्ले जिल्ह्याच्या धरते, तर हे सापडणार काय? असे काय खड्ड्यात लपून बसलीत काय? काय लागत होते नाही लागत होते ते संपले तसे मी त्या सरकारच्या तिथं जाऊन आत्महत्या करीन. त्यांचा जसा झाला तसा माझा करीन, माझं काय व्हायचं आता? त्यांच्याच घराला कुलूप लागलं त्याला नाही, सरकारला सापडत ना, आरोपी सापडत असे असे आहेत कुठाले कुठाल्या कुठं धर धरू आणते त्यांनी सापडणार. तो 5वा दिवस उगावला, थांबा 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 आजी सांगा, आजी सांगा, अरे 5 दिवस आम्ही सांगतो जबान्यासारखे देतो चौकट देतो तर हे समजा ना काय? 5 दिवस झाले का मी सांगते माझ्या मुलाची दशा केली तशी त्यांची करा, दुसरं काही अपक्ष नाही. 6 दिवस होऊन गेले साहेब, तरी अजून काही त्याचा ठिकाणा नाही, पत्ता नाही, काही पोलिसांनी अजिबात काही नाही सांगितलं. हे नाही घडलं, हे नाही सांगितलं तर आम्ही स्वतः आत्महत्या करू, सरकारपुढं आत्महत्या करीत. C24 साठी विशेष प्रतिनिधी हरिहर गर्जे, पाथर्डी.